नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वी विषय भूगोल प्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका उत्तरासहित गुण 40, वेळ 2 तास, विद्यार्थ्याचे नाव, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे, रोल नंबर, या ठिकाणी हजेरी क्रमांक किंवा परीक्षेचा क्रमांक मिळाला असेल तर तो लिहायचा आहे, अभ्यासक्रम, या परीक्षेसाठी घेतलेले प्रकरण आहे प्रकरण 1 ते 7, 6 प्रकरणापर्यंत जास्तीत जास्त सराव करायचा आहे, सूचना, दिलेल्या सूचनेचे योग्य ते पालन करायचे आहे। तर पाहूया कशा पद्धतीचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात, कशा पद्धतीने त्याची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, पुढीलपैकी वली पर्वत कोणता, पर्याय सातपुडा, हिमालय, पश्चिम घाट। उत्तर आहे हिमालय, हिमालय हा वली पर्वत आहे। दुसरं विधान आहे, वनस्पतीच्या मुळामुळे रिकामी जागा विदारण होते, पर्याय कायिक, रासायनिक, जैविक। उत्तर आहे जैविक, वनस्पतीच्या मुळामुळे जैविक विदारण होते। तिसरं विधान आहे, एखादा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असल्यास अशा घटकाचे वितरण दाखवण्यासाठी रिकामी जागा पद्धत अधिक सोयीस्कर ठरते, पर्याय समघनी, क्षेत्रघनी, टिंब। उत्तर आहे टिंब, एखादा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असल्यास अशा घटकाचे वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर ठरते। खंड हे रिकामी जागा स्वरूपाचे भूरूप होय, पर्याय प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक। उत्तर प्राथमिक, खंड हे प्राथमिक स्वरूपाचे भूरूप होय। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा, गुण आहेत 4, अस्तंभ यामध्ये 4 जोड्या लिहून दिल्या आहेत आणि बस्तंभ यामध्ये 5 जोड्या लिहून दिल्या आहे। अस्तंभामध्ये दिलेल्या जोड्या आहेत 1 मृतसमुद्र, 2 अन्न टिकवणे, 3 उद्धरणक्षमता, 4 सागरी प्रवाह आणि बस्तंभामध्ये आहे अ घनता, ब क्षारता 332%, क तापमान नियंत्रण, ड मीठ, ई जलवाहतुकीस उपयुक्त। आता आपल्याला ह्या जोड्या योग्य जुळवायच्या आहेत। तर उत्तर, पहिली जोडी मृत समुद्र, क्षारता 332%, दुसरी जोडी अन्न टिकवणे, मीठ, तिसरी जोडी उद्धरणक्षमता, जलवाहतुकीस उपयुक्त आणि चौथी जोडी सागरी प्रवाह, तापमान नियंत्रण। अशा प्रकारे आपल्याला योग्य जोड्या जुळवता येतात। जर आपण अशा पद्धतीने जोड्या जुळवल्या तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतात। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा, गुण आहे 4। पहिला प्रश्न, कोणत्या कारकांच्या कार्यामुळे खनन होते, उत्तर वारा, वाहते पाणी, हिमनदी, सागरी जल व भूजल, या कारकांच्या कार्यामुळे खनन होते। दुसरा प्रश्न, प्रतिरोध पाऊस म्हणजे काय, उत्तर पर्वतरांगाच्या अडथळ्यामुळे पडणारा पाऊस म्हणजे प्रतिरोध पाऊस होय। तिसरा प्रश्न, सागर जल खारट का झाले, उत्तर क्षाराच्या संचयनामुळे सागर जल खारट झाले आहे। चौथा प्रश्न, भूकंपनाभी म्हणजे काय, उत्तर भूकंप होताना भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणाहून ऊर्जेचे उत्सर्जन होते ते ठिकाण म्हणजे भूकंपनाभी होय। प्रश्न चौथा, दिलेल्या नकाशाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा, 4 गुण आहेत। सागर जल क्षारता यासंबंधित
हा नकाशा आहे। या ठिकाणी नकाशा दिसत आहे, नकाशाचे व्यवस्थित वाचन करा। व्यवस्थित दिसत नसल्यास पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 53 वरील हा नकाशा आहे। नकाशावर आधारित पहिला प्रश्न, कर्कवृत्त व मकर वृत्ताच्या आसपास क्षारता किती आहे? उत्तर, कर्कवृत्ताच्या आसपास सागर जलाची क्षारता 36% असून मकर वृत्ताच्या आसपास ती 35% इतकी आहे। दुसरा प्रश्न, सर्वात कमी क्षारता कोणत्या प्रदेशात आहे? उत्तर, आर्क्टिक महासागराचा बहुतांश भाग तसेच भारताजवळील बंगालच्या उपसागराचा भाग येथे सर्वात कमी सागर जलक्षारता दिसून येते, ती 32%पेक्षाही कमी आहे। तिसरा प्रश्न, कोणत्या महासागरात 37%पेक्षा जास्त क्षारता आढळते? उत्तर, अटलांटिक महासागरात 37%पेक्षा जास्त क्षारता आढळते। चौथा प्रश्न, जागतिक स्तरावर क्षारतेत फरक पडण्याचे कारण काय असावे याबद्दल चर्चा करा। उत्तर, अक्षवृत्तानुसार तापमानात पडणारा फरक, बाष्पीभवनाचे कमी जास्त प्रमाण, नद्याद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित स्वरूप या कारणामुळे जागतिक स्तरावर क्षारतेत फरक पडतो। अशा प्रकारे नकाशावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात। प्रश्न चौथ्यामध्ये आ आहे, खाली दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा। धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगहर, गिरिशृंग, बारखान, हिमोड, कुंभगर्दा, भूछत्र, खडक, विलयविवर, खाजन, पुळण, लवस्तंभ। आता या भूरूपांची नदी, वारा, हिमनदी, सागरी लाटा, भूजल यामध्ये वर्गीकरण करायचं आहे। तर नदी यामध्ये येते धबधबा, त्रिभुज प्रदेश कुंभगर्द, वारा यामध्ये बारखान, भूछत्र खडक, हिमनदी यामध्ये हिमगहर, गिरिशृंग, हिमोड, सागरी लाटा यामध्ये खाजन, पुळण, भूजल यामध्ये विलयविवर, लवणस्तंभ। अशा प्रकारे दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून आपण दिलेला तक्ता पूर्ण केला आहे। प्रश्न पाचवा, भौगोलिक कारणे लिहा, कोणतीही 2, गुण आहेत 6, 3 प्रश्न दिले आहेत, एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 3 गुण आहेत। या ठिकाणी आपला जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून आपण तिन्ही प्रश्नाची उत्तरे लिहूया। पहिला प्रश्न, मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते, काय कारण आहे? उत्तर, मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात 25° ते 35° उत्तर व दक्षिण पर्जन्यमान कमी असते व नद्यातून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो। या पट्ट्यामध्ये वाळवंटी प्रदेश आहेत, त्यामुळे तेथील सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली आढळते। दुसरा प्रश्न आहे, द्रवीकरण व स्फटिकीकरण या प्रक्रियेमुळे कायिक विदारण होते? उत्तर, समुद्र किनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग दिसतो तेथे सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आदळते, सागरी जलाचे तुषार खडकांवर आपटतात, या क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळतात, त्यामुळे खडकात छोट्या आकाराची छिद्रे तयार होण्यास सुरुवात होते, हा द्रवीकरणाचा परिणाम आहे। अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी साचते, सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जाते व पाण्यातील क्षारांचे स्फटिकीकरण घडून येते, स्फटिक जास्त जागा व्यापतात, त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो, खडकावर छिद्रे तयार होतात, परिणामी खडकाचा पृष्ठभाग मधमाशांच्या पोळ्यासारखा दिसू लागतो। तिसरा प्रश्न आहे, भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे, काय कारण आहे? उत्तर, ज्वालामुखी हे या सीमांवर आहेत,
त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही या सीमावर्ती भागात दिसून येतो. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट रास पावत असतो अशा सीमांना भूपट्ट रास सीमा म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. यानंतर प्रश्न सहावा, आकृती काढा. आकृतीला नावे देऊन त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण करा. सहा गुण आहेत, दोन प्रश्न विचारले आहेत, एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी तीन गुण आहेत. तर आकृती काढण्यासाठी आपल्याला प्रश्न दिला आहे, आकृतीच्या साह्याने अपिकेंद्र नाभी भूकंपाच्या प्राथमिक दुय्यम भूपृष्ठ लहरी दाखवा. या ठिकाणी आकृती काढली आहे, आकृतीला नावे दिली आहेत, भूपृष्ठ, भूकंप नाभी, भूकंप अपिकेंद्र, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी. भूकंप लहरीचे हे प्रकार आहेत. या आकृतीचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण करूया. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते, तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंपनाभी असे म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात म्हणजेच भूकंपनाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरूप असते. भूकंपनाभीकडून ताणमुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे तीन प्रकार होतात. प्रश्न सहावा, यामध्ये दुसरा प्रश्न आहे, दिलेल्या आलेखाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खोली व सागरजल तापमान या संबंधित हा आलेख आहे. आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. व्यवस्थित दिसत नसल्यास पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 50 हा आलेख आहे. आलेखावर आधारित पहिला प्रश्न आहे, उष्ण कटिबंधातील सागरजलाचे कमाल तापमान किती आहे? हे तापमान 500 खोलीवर किती झाले? उत्तर, उष्णकटिबंधातील सागरजलाचे कमाल सरासरी तापमान 18 अंश सेल्सिअस आहे. 500 मीटर खोलीवर ते तापमान 11 अंश सेल्सिअस झालेले दिसून येते. दुसरा प्रश्न, मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागरजलाचे तापमान समुद्रसपाटीजवळ किती आहे? उत्तर, मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागरजलाचे तापमान समुद्रसपाटीजवळ 14 अंश सेल्सिअस आहे. तिसरा प्रश्न, हे तापमान 1500 मीटर खोलीवर किती झालेले आढळते? उत्तर, हे तापमान 1500 मीटर खोलीवर 5 अंश सेल्सिअस आढळते. चौथा प्रश्न आहे, उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाचा तापमान आलेख काय सांगतो? खोलीनुसार त्याचे तापमान 500, 1000 व 1500 मीटरवर किती आहे? उत्तर, उच्च अक्षवृत्तीय प्रदेशातील सागरजल तापमानाच्या आलेखावरून असे दिसते की सागरजलाच्या तापमानावर खोलीनुसार काहीही फरक पडत नसून ते तापमान भूपृष्ठापासून खोलवर सर्वत्र एकसमान स्थिर 4 अंश सेल्सिअस आहे. पृष्ठभागापासून 500, 1000 किंवा 1500 मीटर खोल गेले तरी तापमान 4 अंश सेल्सिअस दिसते. पाचवा प्रश्न आहे, किती खोलीनंतर सागरजलाचे तापमान सर्वत्र स्थिर राहते? उत्तर, विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत प्रदेशाचा विचार करता पृष्ठभागापासून 2000 मीटर खोलीवर सागरजलाचे तापमान सर्वत्र स्थिर राहताना दिसते. प्रश्न सातवा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही दोन, गुण आहेत 6, तीन प्रश्न विचारले आहेत. तर पहिला प्रश्न,
भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलविष्कार दिसून येतात? उत्तर, वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहीवर पाहायला मिळते. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांचे तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूंशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटतात, यालाच दवबिंदू म्हणतात. हवेचे तापमान 0° सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहीवर असे म्हणतात. हिवाळ्यात दव व दहीवराची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. अशा प्रकारे भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलविष्कार दिसून येतात ते आपण सविस्तर पाहिलं आहे. दुसरा प्रश्न, ज्वालामुखीचे परिणाम लिहा. उत्तर, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. अशा प्रकारे ज्वालामुखीचे परिणाम सविस्तर लिहिता येतात. तिसरा प्रश्न आहे, सागरी लाटांचे कार्य व भूरूपे लिहा. उत्तर, सागरकिनारी प्रदेशात सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती, ओहोटी यामुळे सागर जलाची हालचाल होते. त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावरील खडकांच्या भागात या लाटांच्या माऱ्यामुळे खनन घडून येते. पुळणीसारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन केले जाते. सागरी लाटाचे खनन कार्य, लाटा किनाऱ्यावर येऊन फुटल्यानंतर पाणी तसेच त्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे, रेती, वाळू इत्यादी पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या द्राविक व रासायनिक क्रियेमुळे देखील किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून तरंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होतात. सागरी लाटाचे संचयन कार्य, किनाऱ्याची झीज झाल्यामुळे सुटे झालेले पदार्थ सागरतळावर साठतात. भरती ओहोटीमुळे या पदार्थांची किनाऱ्याकडे व परत सागराकडे हालचाल सुरू असते. यामुळे हे पदार्थ एकमेकांवर आपटून बारीक होतात. अशा पदार्थांचे संचयन लाटांचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होते. सागरी लाटाच्या या संचयन कार्यातून पुळण, वाळूचा दांडा, खाजन इत्यादी भूरूपे तयार होतात. अशा प्रकारे सागरी लाटांची कार्य व भूरूपे आपण सविस्तर लिहिली आहेत. त्याचबरोबर वर्ग 9 विषय भूगोल प्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका उत्तरासहित कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने उत्तरं लिहायची आहे हे या ठिकाणी पाहिलं आहे.
अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षे संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचंच म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।